उत्तर महाराष्ट्र टाइम्स, नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। राहता तालुक्यातील साकुरी गावातील नगर मनमाड रोड लगत असणारे श्री साई इनपुट नावाचे शेती मशिनरी दुकानासमोरील भूर कंपनीच्या मळणी यंत्र ट्रॅक्टरला जोडून चोरून नेल्याबाबत दुकान मालक यांनी राहता पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असता दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय। या चोरीमध्ये मळणी यंत्र चोरी करताना ट्रॅक्टर, मालवाहतूक रिक्षा, एक युनिकॉर्न आणि एक होंडा अशा 2 मोटारसायकल असे 10,70,000 रुपयांचा एकूण मुद्देमाल पकडला असून 4 आरोपी यावेळी ताब्यात घेण्यात आले आहेत। यात सोमनाथ किसन कुदळे वयवर्ष 32 राहणार साकुरी, विजय इंद्रभान घोगळ वयवर्ष 43 राहणार पिंपळस, रेवणात वसन डांगे वयवर्ष 29 राहणार कोराळे, लहू सोमनाथ वायकर वयवर्ष 24 राहणार पिंपळवाडी असे आरोपींना पकडण्यात आलं असून रोड लगत असणाऱ्या मशिनरी विक्रेत्यांनी आपल्या दुकानाची काळजी घेणं गरजेचं आहे। दुकानात CCTV चौकीदार आणि रोड लगत असलेल्या दुकानदारांनी रोडवरील वाहनांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी रोडवरून मध्ये सरकून घ्यावे असं आवाहन देखील यावेळी करण्यात आले। तसेच या आरोपींना पथक लावून पकडण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या निर्देशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली राहता पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर अरविंद गुंजाळ, सहाय्यक फौजदार बाबासाहेब सांगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक झिने, प्रभाकर शिरसाट, सुधाकर काळोखे, रामेश्वर इंगळे, कल्याण काळे, नवनाथ अनारसे, पोलीस नायक गणेश गडाख, पोलीस कॉन्स्टेबल अमोल नागले, विलास मोरे यांनी आरोपी पकडण्यासाठी मोठी कामगिरी बजावली आहे। विशाल देवीदास वाळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहता पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 508/23 भारतीय दंडसंहिता कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्यामध्ये त्यांच्या साई इनपुट ह्या शेती मशिनरीच्या दुकानामधनं भूर कंपनीचे थ्रेशर म्हणजेच मळणी यंत्र चोरीला गेलेले होते। दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने घटनास्थळाला भेट देऊन 3 पथके तयार करण्यात आलेली होती। त्यामध्ये मिळालेल्या घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदार यांच्या सहाय्याने 4 आरोपींचा शोध घेण्यात आला असून त्यांच्या ताब्यातून एकूण 10 लाखाचे मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे। या निमित्ताने मी सर्व दुकानदारांना आवाहन करू इच्छितो शेतीविषयक जे अवजारे आहेत त्यामध्ये एक बाब अशी लक्षात येते की ती मोठ्या प्रमाणात रोडवर ठेवलेले असतात, त्याला कुठल्याही प्रकारचं संरक्षण नसतं। त्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावणे आणि वॉचमॅन ठेवणे हे खूप गरजेचं आहे। सर, नेमकं हे आरोपी कोण होते आणि कशा पद्धतीनं चोरीला त्यांनी घटना पूर्ण केली? आरोपीतील मुख्य आरोपी हा पूर्वी ह्या दुकानामध्ये कामाला होता, त्यामुळे त्याला पूर्ण माहिती होती की नेमका मुद्देमाल कसा असतो, त्याची विक्री बाजारातील विक्री किंमत काय आहे आणि विक्री कुठे जाऊ शकतं, त्यामुळे त्यांनी सोबतच्या 3 आरोपींना सोबत घेऊन हा गुन्हा केलेला आहे। चोरी केल्यानंतर ते यंत्र विक्री करता नेणार होते, त्याबाबतची पोलिसांना माहिती मिळाली। पोलिसांनी सापळा रचून विक्री करण्याच्या अगोदरच चोरीला गेलेल्या मुद्देमालासहित आरोपींना ताब्यात। उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी किशोर पाटणी, शिर्डी।